कोरोनाच्या संकटामुळे शाळा बंद आहेत. विद्यार्थ्यांच्या शिक्षणात खंड पडू नये आणि शिक्षणात समाजाचा सहभाग वाढावा या उद्देशाने विभागीय आयुक्त नागपूर विभाग, प्रादेशिक विद्या प्राधिकरण नागपूर, प्रथम एज्युकेशन फाउंडेशन आणि जिल्हा परिषद चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने शाळेबाहेरची शाळा कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे. या कार्यक्रमात अंगणवाडी ते वर्ग 8वीच्या विद्यार्थ्यांकरिता आठवड्यातून 3 दिवस अभ्यासाचे धडे नागपूर आकाशवाणी केंद्रवरून प्रकाशित केले जातात. सदर कार्यक्रम स्मार्ट मोबाईलवर सुद्धा ऐकता येतात. परंतु ग्रामीण भागात सर्व पालकांकडे स्मार्ट मोबाईल उपलब्ध नाहीत आणि नेटवर्कसुद्धा कमी असतात. अशावेळी प्रथमच्या संकल्पनेतून गावातील युवक पालक यांना शिक्षणाविषयी जागृत करण्याचे कार्य केले जातात आणि सदर कार्यक्रम सर्व विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी गावकऱ्यांच्या मदतीने नवीन कल्पना सुचविल्या जातात. अशी एक कल्पना सिंदेवाही तालुक्यातील वानेरी आणि भेंडाळा गावातील युवक युवती आणि विद्यार्थी यांना शाळेबाहेरची शाळा कार्यक्रमाचा 76वा एपिसोड गावातील ग्रामपंचायत आणि मंदिराच्या लाऊडस्पीकरवर लावून गावातील सर्व विद्यार्थी आणि पालकांना ऐकविण्यात आला. नागपूर विभागातील 6 जिल्ह्यांमध्ये आकाशवाणी नागपूर केंद्रावरून आठवड्यातून 3 दिवस सादर केला जातो. सदर कार्यक्रमाच्या मार्फत सर्व पालक, विद्यार्थी आणि शिक्षक यांना व्हॉट्सअप, साधे SMS च्या माध्यमातून भाषा, गणित, विज्ञान, इंग्रजी, इतिहास, भूगोल या विषयाचा अभ्यास दिला जातो. त्यामध्ये ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अभ्यासाविषयी चर्चा करून त्यांची मुलाखत सुद्धा घेतली जाते. ज्या गावामध्ये मोबाईल आणि इंटरनेटची समस्या आहेत त्या गावामध्ये पालक, सरपंच, स्वयंसेवक, शिक्षक, अंगणवाडी सेविका यांना शिक्षणाविषयी जागृत करून गावातील मंदिर आणि ग्रामपंचायतीच्या लाऊडस्पीकरवर शाळेबाहेरची शाळा हा कार्यक्रम लावून गावातील सर्व पालक आणि विद्यार्थ्यांना ऐकवण्यात येत आहे. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी चंद्रपूर जिल्ह्यातील शिक्षण विभाग, सर्व तालुक्यातील अधिकारी वर्ग आणि प्रथम संस्थेचे प्रतिनिधी कार्यरत आहे. शाळेबाहेरची शाळा हा कार्यक्रमाच्या या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी चंद्रपूर जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर राहुल कर्डिली सर यांनी सर्व समाजांना सहभागी होण्याचे आवाहन केलेले आहेत.